शिस्त ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे आणि कर्नाटक सरकारने जर ही जबाबदारी पार पाडली नाही तर महाराष्ट्र सुद्धा गनिमी काव्याने जसास तसे उत्तर द्यायला पुढे मागे बघणार नाही असा इशारा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला आहे। महाराष्ट्र नेहमीच या देशामध्ये इतर लोकांचा इतर राज्यातील लोकांचा सन्मान करणार राज्य राहिलं। जर कोणी आमच्या राज्याच्या वाटेला जाणार असेल तर त्यांनाही वाटेवर लावण्याची आमच्यामध्ये ताकद आहे, शक्ती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावाही आहे। त्यामुळे आपण बघतोय की कन्नडिगांना जशास तसे उत्तर देण्याची धमक आमच्यातही आहे असं सांगितलेलं आहे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आणि त्यांनी इशारा सुद्धा दिलाय की शिस्त पाळण्याची जबाबदारी ही दोन्ही राज्यांची आहे, अन्यथा महाराष्ट्र सुद्धा गनिमी काव्याच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही। आणि आताची एक मोठी बातमी, राज्य सरकारची एक महत्त्वाची बैठक होते आहे आणि या बैठकीमध्ये सीमावादावरती आता चर्चा होणार आहे। शरद पवार यांनी हा इशारा दिला होता आणि त्याच्यानंतर आता ही बैठक होते आहे। कर्नाटकच्या दादागिरीनंतर आता राज्य सरकार सुद्धा आक्रमक झालेलं आहे।